अकोल्यातील अमोल विटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना अटक, 13 जणांवर गुन्हा दाखल. राज्यात येणार 81,000 कोटींची गुंतवणूक, इलेक्ट्रिक वाहनं, लिथियम बॅटरी प्रकल्पांना मंजुरी, कोकणासह मराठवाडा विदर्भात 20,000 रोजगार उपलब्ध होणार. उरणच्या यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम मांडणार बाजू, मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय. ज्या खेडकरांच्या अटकपूर्व जामिनावरती आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी, युपीएससीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. वर्षावर्षाला पूर येणार, वर्षावर्षाला तुम्ही आम्हाला मदत करणार, वर्षावर्षाला तुमची आम्ही मदत घेणार, मग वर्षावर्षाला तुम्ही आम्हाला लाचार करणार काय? कोल्हापुरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी कवितेतून मांडल्या व्यथा, अनुदान नको, पुराचा कायमचा बंदोबस्त करण्याची सरकारकडे मागणी. आयकर रिटर्न फाईल करण्याचा आजचा शेवटचा दिवस, उद्यापासून जुन्या टॅक्स स्लॅबचे दरवाजे होणार बंद.